अकोला जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा हेल्मेट सक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटची सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घेतला असून अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून येत्या शुक्रवारपासून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो. त्यापैकी 80% मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्याने होत असल्याचे दिसून येते. अशावेळी हेल्मेट परिधान केल्यास जीव वाचू शकतो. अशातच माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दरवर्षी 10% अपघात कमी करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालय यांना दिले असून प्राणांतिक अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिल्याने त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे. विना हेल्मेट चालकांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करेल असे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी माहिती दिली असून सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती अकोला येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी रहमत खान यांनी दिली.